स्वामी म्हणतात की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ. आजचा वार आहे मंगळवार, सकाळची वेळ आहे आणि नेहमीप्रमाणेच मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घेतलेली आहे. आज मी तुम्हाला भोपळ्याची खूप छान अशी हेल्दी आणि त्याचबरोबर टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे, तर ती म्हणजे दुधाचे कोफ्ते. तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा दूध घेतलेला आहे. दूध एकदम निब्बर नसावा, थोडासा कवळा पाहून घ्यावा, म्हणजे त्यामध्ये जास्त बी वगैरे नसावं. त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला अशा पद्धतीने स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या सर्व पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत. टोमॅटो घेतलेले आहेत 2 मिडियम साईजचे, तेही आपल्याला मोठ्या फोडीमध्ये कट करून घ्यायचे आहेत. खूप सारा लसूण आणि 1 इंचभर अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी ठेवलेले आहे एक कढाई गरम करण्यासाठी, त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि हा जो कांदा आहे तो ॲड करून आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत आपण जो दुधी भोपळा घेतला आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचे वरचे जे सालपट आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे. दुधीला मी 3 ते 4 फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे, कारण तो आपल्याला व्यवस्थित किसता यावा. तर इथे दुधी जो आहे तुम्ही अशा पद्धतीने किसून घेत आहे, पण छोट्या किसणीने किसायला तो होत नव्हता, त्यामुळे मी पुन्हा किसणी चेंज केली आणि जी मोठी किसणी आहे ना त्याने तो किसून घेतला. तर झालेलं आहे इथं दूध किसून आणि या दुधीच्या आतमध्ये थोडासा ज्या बियाचा भाग होता तो मी काढून टाकलेला आहे. आता या दुधीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला हाताने पिळून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी पिळलेलं आहे ना ते आपल्याला पीठ मळताना किंवा भाजी बनवताना यूज करायचं आहे, फेकून वगैरे द्यायचं नाही, कारण या पाण्यामध्येही खूप सारे महत्त्वाचे घटक असतात. तर इथे सर्व जो दुधीचा किस आहे तुम्ही अशा पद्धतीने पिळून घेतलेला आहे. तोपर्यंत सुरुवातीला जो कांदा परतण्यासाठी ठेवलेला होता तोही छान परतलाय. टोमॅटो कट करून ठेवलेला होता तो त्यामध्ये ॲड केला आहे, लसूण ॲड केला, अद्रकही ॲड केला आहे आणि पुन्हा हे 3 ते 4 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित परतले, थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत जो दुधाचा किस आपण पिळून घेतला होता त्यामध्ये मी एक वाटीभर बेसन ॲड केले, थोडीशी लाल मिर्च पावडर, हळद पावडर, घरगुती लाल मिर्च पावडर, चवीपुरतं मीठ ॲड केले, धने पावडर ॲड केली आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर ज्वारीचं पीठही मी तिथं थोडंसं ॲड केलेलं आहे, त्याने बाइंडिंग छान येईल. कोथिंबीर टाकायला मी विसरलेली होती, तर कोथिंबीर आणि थोडासा खाण्याचा सोडा मी शेवटी इथे ॲड केलेला आहे. त्यानंतर हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर दुधीमध्ये ना अजिबात पाणी राहता कामा नाही, मी खूप तो जो केस होता तो व्यवस्थित पिळून घेतलेला होता तरीही ते थोडंसं इथे ओलसर झालेलं आहे. त्यानंतर हे पीठ मळून झाल्यानंतर तेल गरम करून घेतलेलं आहे कढाईमध्ये आणि त्याचे आपण ज्याप्रमाणे भजे वगैरे बनवतो ना त्याचप्रमाणे भजे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे जे आहेत ते आपले होतील दुधीचे कोफ्ते. तर पहिली बॅच मी तेलामध्ये ॲड केलेली आहे आणि ती माझी तळून झालेली आहे. त्यानंतर उरलेली ही बॅच मी अशा पद्धतीने कढाईतील तेलामध्ये ॲड करून तेही सर्व कोफ्ते जे आहेत ते मी अशा पद्धतीने फ्राय करून घेत आहे. मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून फ्राय करायचं, म्हणजे हे जे कोफ्ते आहेत ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातील. तर इथे पाहू शकतात सर्व कोफ्ते माझे तळून झालेले आहेत. आता ते थोडेसे मी थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिलेले आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर हे कोफ्ते तुम्ही असेही खाऊ शकतात, खूप छान लागतात खाण्यासाठी आणि कळतही नाही की ते आपण दुधीपासून बनवलेले आहेत. तर तोपर्यंत इकडे आपण कांदा आणि टोमॅटो जो परतून घेतलेला होता तो थंड झालेला होता, तर त्याची मी आता पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर सेम कढाईतील तेलामध्येच मी थोडेसे जिरे, मोहरी, दालचिनी, तमालपत्र ॲड केले. हे थोडंसं परतल्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी मेथी दाणे ॲड केलेले आहेत. मेथी दाणे ॲड करणं पूर्ण ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही ॲड केलं तरीही चालेल. थोडीशी कलरसाठी लाल मिर्च पावडर ॲड केली आणि जी पेस्ट आपण बनवून ठेवलेली होती ती पूर्ण ॲड केली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं, म्हणजे पेस्ट लवकर शिजली जाते. आता झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनटं ही पेस्ट
शिजवून घेणार आहोत. मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर ती जळू शकते. तर जवळपास 4 ते 5 मिनिटे ही पेस्ट मी शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर इकडे भाजीमध्ये मी ॲड करण्यासाठी पाणी गरम करून ठेवले. कांदा आणि टोमॅटोपासून बनणाऱ्या ग्रेव्हीवाल्या भाजींमध्ये जोपर्यंत आपण मसाला व्यवस्थित परतून घेत नाही तोपर्यंत ती भाजी टेस्टी बनत नाही. त्यामुळे या पद्धतीची भाजी बनवत असताना मसाला व्यवस्थित परतून घेण्याला खूप महत्त्व आहे. या पेस्टमध्ये मी बेसिक मसाले ॲड केलेत. लाल मिर्च पावडर, घरगुती मसाला, धने पावडर, गरम मसाला पावडर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केले. पुन्हा 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आता मसाला आपला व्यवस्थित शिजलाय. जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते आपल्या गरजेनुसार इथे ॲड करायचं आहे. भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचंय. भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेमवरती पुन्हा 4 ते 5 मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर ॲड करायची. हातावर चुरगळून मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि बस भाजीची ग्रेव्ही जी आहे ती आपली बनून इथे रेडी झालेली आहे. आता तुम्ही डायरेक्ट यामध्ये कोफ्ते ॲड करू शकतात किंवा वेगळ्या एका भांड्यामध्ये कोफ्ते ठेवून त्यामध्ये ही ग्रेव्ही वरतून ॲड करू शकतात. जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही प्लेटिंग करून घेऊ शकतात. पण मी इथे एक छोटीशी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये सर्व कोफ्ते ठेवलेत आणि वरतून ही जी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे ती ॲड करत आहे. ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवलेली आहे कारण मग कोफ्ते ॲड केल्यानंतर ती भाजी अजून घट्ट होऊन जाते. खूप छान बनलेली होती भाजी. तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. मुलांना खाऊ घाला, त्यांना कळणारही नाही की ही भोपळ्याची भाजी आहे. तर झालेला आहे सर्व स्वयंपाक करून आणि आता मी आलेले आहे देवाची पूजा वगैरे करण्यासाठी. कारण आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर सर्व देवाचे जे मंदिर आहे ते मी सुरुवातीला साफ वगैरे करून घेतल्या. देवाच्या मूर्त्या स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या आणि आसनास्तस करून घेतलेल्या आहेत. पूजांची पूजा करून घेतली आणि इथे मी आता स्वामींचा अभिषेक करत आहे. त्यासाठी एक मी कलश भरून पाणी घेतले. त्यामध्ये थोडीशी फुलं टाकलेली आहेत. वाटीमध्ये मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे. पंचामृत हे 5 वस्तूंपासून बनतं, जसे की दूध, दही, साखर, तूप आणि मध. तर असं पंचामृत बनवून घेतलंय आणि सुरुवातीला थोड्याशा पाण्याने आणि नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने असा मी स्वामींचा अभिषेक करत आहे. अभिषेक करत असताना आपण 5 वेळा 7 वेळा किंवा जमत असेल तर 108 वेळा अभिषेक नक्की करावा. जसा आपल्याला वेळ भेटेल त्याप्रमाणे अभिषेक करावा आणि अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ असा जप मनातून नक्की करा. तर इथे माझी पूजा चालू आहे आणि माऊही आलेली आहे, बसलेली आहे माझ्याजवळ. स्वामींचा अभिषेक करून झालेला आहे. त्यांना त्यांच्या आसनावरती बसवून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे मी स्वामींसाठी जो गंध असतो तो तयार करून घेतला आहे. माऊला लावला, मलाही लावून घेतला आहे. सुरुवातीला स्वामींनाही लावून घेतला आहे. राजवीर इकडे कोपऱ्यामध्ये उभा होता कारण तो कॅमेऱ्यामनचं काम सध्याला करत आहे तर त्यालाही लावून घेतला. त्यानंतर स्वामींचा हार मुकुट त्यांना मी अर्पण केलेला आहे आणि इथे पाहू शकतात खूप सारी फुलं मी घेतलेली आहेत पूजेसाठी. तर ही जी फुले होती ना, काल आम्ही गेलेलो होतो एका वाडीमध्ये, तिथून आम्ही आणलेली होती. तर ही आम्ही कळ्या घेऊन आलेले होते सुरुवातीला सर्व. तर त्या मी रात्रभर असं प्लेटीमध्ये ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून वरतून प्लास्टिकच्या पिशवीने अशा झाकून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकतात सर्व ज्या कळ्या आहेत त्या खूप छान अशा फुललेल्या आहेत आणि दिसण्यासाठी त्या किती सुंदर दिसत आहेत. खरं तर आज मला स्वामींची पूजा करण्यासाठी चाफ्याची फुलं हवी होती पण ती आज नाही मिळाली. त्यामुळे ही जी होती तीच फुलं आज मी स्वामींना वाहून घेत आहे आणि ही सर्व फुलं मी देवांना वाहून घेतलेली आहेत. पूर्ण मंदिर जे आहे ते आज मी फुलांनी सजवलेलं आहे. त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली आणि आजची माझी जी पूजा आहे ती इथे कम्प्लीट झालेली आहे. पूजा वगैरे ही करून झालेली आहे. आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी.
तर त्याच्यासाठी मला मठामध्येही जायचं आहे आणि मठामध्ये जाण्याची सर्व तयारी करून घेतलेली आहे. जिलेबी आणलेली आहे, काही जिलेबी आहे मी मंदिरामध्ये प्रसादासाठी ठेवलेली आहे आणि काही ही जे आहे ती मी मठामध्ये जाण्यासाठी निघालेली आहे तर तिथं घेऊन चाललेली आहे. सोबतच फुले घेतलेली आहेत, खूप सारे फुलं होती आज पूजेमध्ये. मंदिर तुम्ही पाहिलं असेल, पूर्ण फुलांनी मी आज सजवून टाकलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे मंदिरात. तर आता हेही आलेले आहेत, यांना आज डबा वगैरे मी काही दिलेलं नव्हतं, हे घरीच आलेले आहेत जेवायला. तर मग आता यांचं जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं आमचं आणि दुपार झालेली आहे. टायमिंग मला आता लक्षात नाही आहे किती वाजल्यात, पण जवळपास 12:30 झालेले असतील. आणि आता निघालेला आहोत आम्ही मठामध्ये जाण्यासाठी. हे आहे आमचे मावू. मावू इकडे ग, मावू पण किती सुंदर तयार झाली पाहिली. चल ना चल ना चल ना. ही आमची मावू इथं तयारी आहेत. काल आम्ही गेलेलो ना त्या वाडीमध्ये, तिथून आणलेले आहेत. हाय कर बेटी, हाय. हाय, आपल्याला जायचं ना आता. कुठं जायचं ग? स्वामी महाराज मठाने सांग. कुठं जायचं? कुठं जायचं? स्वामी महाराज मठामध्ये जायचं स्वामी महाराजांच्या. चला तर मग आता सर्व तयारी करून झालेली आहे, आता निघतो आम्ही मठामध्ये जाण्यासाठी. बोलते काय माहिती गर्दी असेल की नसेल. मागच्या वेळेस आम्ही मठामध्ये गेलेलो होतो ना स्वामी जयंतीला, तेव्हा एवढी गर्दी होती का विचारू नका. मी ब्लॉगमध्ये शेअरही केलेलं आहे तुमच्यासोबत. चला तुम्ही आता जास्त उशीर न करता लगेच निघतो. निघता निघता यांनी 1:30 वाजवलाय, 1:30 वाजलेत मंदिरात जाता जाता. चल बेटा राजूर दादा. आमच्या कुणाकडूनही चप्पल घालायला नकोय माऊला, तिच्या पप्पाकडूनच चप्पल घालून घ्यायची. हो ना माऊ? माऊ फार खोडीची झाली आता. कशी हसत. आणि इथे आम्ही आलेलो आहोत मठामध्ये. गर्दी वगैरे काही नाही कारण बराच उशीर झाला होता मठामध्ये येण्यासाठी आम्हाला. हा जो टायमिंग आहे तो 1:30 ते 2:45 टायमिंग आहे जेव्हा आम्ही मठामध्ये आलेलो होतो. तर आता बस इथं देवाचं दर्शन वगैरे करणार आहोत. थोडासा महाप्रसाद आहे तर थोडासा महाप्रसाद घेणार आहोत कारण ऑलरेडी घरून जेवण वगैरे करून आलेलो आहोत तर भूक वगैरे काही नव्हती. रांगोळी पाहू शकता तिथं फुलांनी बनवलेली आहे. सुस्वागतम असं लिहिलेलं आहे, किती सुंदर रांगोळी बनवलेली आहे. माऊ आणि तिचे पप्पांना पाहू शकतात. जसं पप्पा दर्शन करणार ना तसंच सेम माऊही दर्शन करते. आणि इथे आलेला आहो आतमध्ये. जिलेबी वगैरे मी देवाला दिलेली आहे पण त्यांनी मला पुन्हा स्वामींना दाखवून थोडीशी रिटर्न दिली. तर ते सर्व जिलेबीना जिथे महाप्रसाद चालू होता तिथे मी वाटून आले. आणि इथे पाहू शकतात खूप मोठी चाफ्यांच्या फुलाची जी माळ होती ना ती मिळालेली आहे. जाऊन घरी आलेला आहोत. इथे पाहू शकतात सकाळी ना देवाला वाहण्यासाठी माझ्याकडे एकही चाफ्याचं फुल नव्हतं आणि आता अख्खी माळ आहे चाफ्याच्या फुलांची माझ्याकडे. मंदिरामध्ये ब्राह्मणांनी दिलेली आहे ते आता ही सर्व माळ मी अशी चारशी मंदिरामध्ये अर्पण करणार आहे. काय झालं बेटी? तर इथे चाफ्याची पूर्ण माळ मी देवाऱ्यामध्ये अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओचं मी करत आहे इथेच एंड. व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.